नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण श्री चपाती जैन पद्धतीनं फोडणी घालूया विदाउट कांदा लसूण। खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। आज आपण जैन पद्धतीनं शिळ चपाती फोडणी घालूया, एकदम सोपी पद्धत। आता हे 5 चपाती आहेत, आता मी एकदम बारीक करून घ्यायचं। बारीक तुकडे करा म्हणजे छान लागतं, मोठे तुकडे करू नका। बाकीच्या चपातीचं असंच तुकडे करून घेऊया। चपाती असे मऊ आहेत बघा, मस्त। चपातीचं बारीक चुरा करून झालं, आता आपण फोडणी घालूया। लिंबू रस, शेंगदाणे, कढीपत्ता वाळवून ठेवले, कोथिंबीर, लाल मिरची किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरा, मी लाल मिरची वापरते, धणाजिरा पावडर, गूळ पावडर, मीठ, गरम मसाला, प्लेन तिखट, हळद, मोहरी, तीळ आणि जिरं एकत्र केलं आणि चपाती। तर चला आता आपण फोडणी घालूया। तेल तापलं, मोहरी, तीळ आणि अख्खे जिरे। मोहरी तडतडले, मोहरी तडतडल्यानंतरच मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत, भाजलेले शेंगदाणे असले तरी टाका, आणि थोडं कोथिंबीर। गॅस मिडियम आहे, आता शेंगदाणे छान भाजून घेऊया, लाल होईपर्यंत शेंगदाणे शेंगदा तळून घेऊया। शेंगा भाजल्यानंतर ना चटचट आवाज येतो बघा, असे फुटतात। असे फुटतात शेंगदाणे, कलर पण लाल आला। हिंग पावडर, हिंग पावडर माझ्याकडे नाही आहे, हिंग पावडर घाला। हळद, गॅस एकदम बारीक आहे। लाल प्लेन तिखट चवीनुसार घाला। गरम मसाला, मीठ, गॅस एकदम बारीक आहे। थोडंसं मी गूळ पावडर वापरते, तुम्ही साखर वापरा, जास्ती जास्त घरात ना गूळ पावडरच वापरायचं, साखर वापरायचं नाही, आणि धणाजिरं पावडर। आता मसाला छान मिक्स करून घेऊया, गॅस एकदम बारीक आहे। मसाल्याचं छान वास आलं, एक दोनच चमचा तेल पाणी घाला, दोनच चमचा पाणी घालायचं, पण चपाती मऊ आहे। तुमचे जर ते चपाती थोडेसे कठीण झाले असते तर एक 4 चमचे पाणी घाला। लिंबूचं रस सगळं मिक्स करा, लिंबूचं रस त्याच्यातच घाला, सगळा मसाला त्याच्यातच घाला आणि मगच चपाती घाला, म्हणजे चपातीला सगळीकडनं मसाला लागतो। चपातीवर मसाला टाकला ना एकदा एकाच ठिकाणी सगळा मसाला राहतो। आता छान मिक्स करून घेऊया। मी जरा साखरेच्या वाटणीचं ना गुळ पावडरच वापरते घरात, तुम्ही सुद्धा साखरेच्या ऐवजी गुळ पावडर वापरा, हेल्थला चांगलं असतं। आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पोटदुखीचा त्रास आहे, त्यांनी हिरव्या मिरची अजिबात खायची नाही, कारण परवा मला डॉक्टर सांगितले हिरवी मिरची अजिबात जेवणात वापरू नका म्हणून, कारण पित्त होत असेल ना तर हिरवी मिरची बंद करा खायचं।
सगळं मसाला ना शेंगदाणे भाजताना टाकल्यामुळं सगळीकडे एकसारखं लागतं. दोनच चमचा पाणी टाका, पाणी जास्त टाकू नका, नाहीतर चपाती खूप मऊ होतं आणि मग असं पांचट लागतं. त्यामुळं दोन चमचा म्हणजे दोन चमचाच पाणी टाका. बघा एकसारखा मसाला सगळीकडं लागला. आता झाकून एक मिनिट ठेवूया. एक चमचा तूप घाला. तूप घाला छान लागतं. आणि आपण घरीच खाणार असतो ना, एक एक चमचा तूप वापरा म्हणजे गुडघ्याचे जॉईंटचे प्रॉब्लेम येत नाही आहेत. थोडंसं तूप पण खावं, हेल्थला चांगलं असतं. बटरपेक्षा ना तूप लोणी खावा. एक चमचा तूप घातले. घरचं तूप खास जावा. चपाती छान भाजली बघा. आता आपण गॅस बंद करूया. फोडणी चपाती तयार झाली. कोथिंबीर, कोथिंबीर भरपूर टाका, छान दिसत. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. चपातीचे बारीक तुकडे करून घ्या. तेल 2 चमचा, मोहरी, तीळ, हिंग पावडर, अक्के जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे. शेंगदाणे छान भाजून घ्या. शेंगदाणे भाजल्यानंतर मीठ, हळद, तिखट, हिंग पावडर, गरम मसाला घालून छान मसाला हलवा. आणि 2 चमचेच पाणी घाला. 2 चमचे पाणी घातल्यानंतर चपातीचे तुकडे घालून घ्या. मसाला हलवून घ्या. चपातीला सगळं मसाला लागल्यानंतर 1 चमचा तूप घाला आणि गरम करा. माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंट्स करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. फोडणी चपाती दही पण खूप छान लागतं.